किलोग्राम आणि ग्रॅम यांच्यातील संबंध या व्हिडिओमध्ये आपण वजन मोजण्याची एकके म्हणजे किलोग्रॅम आणि ग्रॅम यांच्याबद्दल आणि किलोग्रॅम आणि ग्रॅम यांच्यातील संबंध याबद्दल शिकूया चला आज आपण गोपालच्या घरी जाऊया बघा कशी गोपालची तीन मुले श्याम नीतू आणि मोहन खेळत आहेत दादा आता मला झुलाव ना बाप रे नीतू तू तर जड झाली आहेस मोहनपेक्षाही जड दादा हो मोहनपेक्षा तर तू जवळजवळ पाच किलोने जड झाली आहेस दादा हे किलो काय असते ये मी तुला समजावतो बघ नीतू जेव्हा आपण एखाद्या वस्तूचा भार किंवा वजन मोजतो तेव्हा किलोग्रॅम आणि ग्रॅम या एककांचा उपयोग करतो किलोग्रॅमला आपण किलो, किलो देखील म्हणतो अच्छा तू ऐकले आहेस ना एक किलो टोमॅटो किंवा बटाटे आई बाजारातून आणते हो दादा आणि जर आपल्याला कुठले सामान जास्त प्रमाणात घ्यायचे असेल तर ते किलोग्रॅममध्ये मोजतात आणि जे सामान कमी प्रमाणात घ्यायचे असेल किंवा ज्याचे वजन कमी असते ते ग्रॅम मध्ये मोजतात अच्छा दादा जसे एक किलो मटार आणि दोनशे पन्नास ग्रॅम मिरची पावडर बरोबर नी तू आणि एक किलो एक हजार ग्रॅम समान असतात इतके ग्रॅम हो लक्षात आहे काल आपण दोनशे पन्नास ग्रॅम जिलेबी आणली होती हो दादा हां तर सांग जर आपण दोनशे पन्नास ग्रॅम जिलेबीची चार पाकिटं घेतली तर सगळी जिलेबी मिळून एकूण किती वजन होईल दोनशे पन्नास अधिक दोनशे पन्नास अधिक दोनशे पन्नास अधिक दोनशे पन्नास हम्म hmm, एकूण झाले एक हजार ग्रॅम एकदम बरोबर आणि एक हजार ग्रॅम एक किलोच्या समान असतात म्हणजे पूर्ण एक किलो जिलेबी होईल दादा मला समजले खूप छान अरे मुलांनो बघा बाबा आले जरा गाड्यावरून सामान उतरवायला त्यांची मदत तर करा अच्छा नीतू सांग बरे कशाचे वजन जास्त असेल दोन किलो पीठ की पाचशे ग्रॅम रवा दादा रव्याचे पाचशे तर दोन पेक्षा जास्त असतात तू बरोबर बोललीस नीतू पाचशे दोन पेक्षा जास्त असतात पण मी विचारले दोन किलो आणि पाचशे ग्रॅम यांच्या एककाकडे लक्ष दे आणि हो दादा एक किलो म्हणजे हजार ग्रॅम तर दोन किलो होतील दोन हजार ग्रॅम बरोबर दोन हजार ग्रॅम आणि पाचशे ग्रॅम आता दोन्हीचे एकक समान आहे तर पिठाचे वजन जास्त होईल कारण दोन हजार ग्रॅम पाचशे ग्रॅमपेक्षा जास्त असतात शाबास हे बघ ह्या दोन किलो पिठाचे पाकिट आणि पाचशे ग्रॅम रवा म्हणजे अर्धा किलो रव्याचे पाकिट उचलून बघ हो दादा रव्याचे पाकिट पिठाच्या पाकिटापेक्षा हलके आहे तुम्ही दोघे काय करत आहात दादा मला किलोग्रॅम आणि ग्रॅम बद्दल सांगत आहे ही तर खूप चांगली गोष्ट आहे तर मग तू काय शिकलीस हलके सामान आपण ग्रॅम मध्ये मोजतो आणि जड सामान किलोग्रॅम मध्ये अगदी बरोबर आता मला सांग दोन किलो पीठ पाच किलो तांदूळ अर्धा किलो रवा दीड किलो साखरेचे वजन एकत्र केले तर एकूण किती वजन होईल मी प्रयत्न करते हम्म दोन किलो आणि पाच किलोचे एकक समान आहे त्यामुळे हे झाले सात किलो बरोबर अर्धा किलो रवा म्हणजे पाचशे ग्रॅम तू तर खूपच हुशार झाली आहेस नी तू दीड किलो साखर म्हणजे एक आणि अर्धा किलो तर ते झाले एक किलो पाचशे ग्रॅम एकदम बरोबर पाचशे ग्रॅम आणि एक किलो पाचशे ग्रॅम ला जर आपण मिळवले तर वजन होईल एक किलो आणि एक हजार ग्रॅम ज्याला आपण एकूण दोन किलो देखील म्हणू शकतो कारण एक हजार ग्रॅम बरोबर एक किलो म्हणजेच एक किलो आणि एक किलो झाले दोन किलो बाबा सात किलो आणि दोन किलोचे एकक समान आहे तर आपण या दोन्हीला मिळवले तर एकूण वजन होते नऊ किलो अगदी बरोबर नी तू शाब्बास अरे तुम्ही एवढी छोटी छोटी चहाची पाकिटं का आणली आहेत दुकानदाराकडे मोठी पाकिटे नव्हती त्यामुळे मी दहा पन्नास ग्रॅमची पाकिटे आणली नीतू सांग तर दहा पन्नास ग्रॅमच्या पाकिटांचे एकूण वजन किती होईल मी पन्नासला दहा वेळा मिळवून सांगते नी तू इथे तू पन्नासला दहाने गुणूही शकतेस अरे हो दादा तीही त्यासारखीच गोष्ट होईल पन्नास गुणीले दहा झाले पाचशे पाचशे ग्रॅम आई बाबांनी अर्धा किलो चहा पावडर आणली आहे माझ्या मुलीमुळे मला समजले अच्छा आता सांग जर मी या दोन किलो पिठामधून तीनशे पन्नास ग्रॅम पिठाच्या पुऱ्या बनवल्या तर किती पीठ उरेल आपल्याला दोन किलोमधून तीनशे पन्नास ग्रॅम वजा करावे लागतील आणि त्याच्यासाठी सर्वात आधी आपण काय बघतो मुलांनो तुम्ही व्हिडिओ थांबवून याचे उत्तर देऊ शकता दोन्ही वजनांची एकके समान असायला हवी शाबास माझ्या मुली तुझ्या मते दोन्ही वजनांचे एकक काय असायला हवे ग्रॅम याने मी सहज वजा करू शकते ते कसे दोन किलो म्हणजे दोन हजार ग्रॅम यातून मी तीनशे पन्नास ग्रॅम वजा करेन अगदी बरोबर तर दोन हजार मधून तीनशे पन्नास वजा केले तर आपल्याला मिळतात एक हजार सहाशे पन्नास मग हजार ग्रॅम झाले एक किलो तर बाबा एक किलो सहाशे पन्नास ग्रॅम पीठ उरेल वा तू तर हे खूप छान प्रकारे केलेस मुलांनो या व्हिडिओमध्ये आपण वजन मोजण्याची एकके किलोग्रॅम आणि ग्रॅमबद्दल आणि किलोग्रॅम आणि ग्रॅम यांच्या परस्पर संबंधाबद्दल शिकलो